आज आपण इथं पाच डाळीची आमटी पाहणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूर डाळ, त्यासोबत 2 चमचे हरभरा डाळ आणि 2 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे. सर्व डाळी आपण एकत्रित करून व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी डाळ सर्व एकत्र करून घेत आहे आणि या डाळी आपण व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये आपण शिजत घालणार आहोत. इथं मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण धुतलेल्या सर्व डाळी ॲड करून घेणार आहोत. त्याचसोबत आपण कुकरमध्ये आपल्याला जेवढे पाणी हवे आहे तेवढे पाणी आपण ॲड करून घेणार आहोत. सोबत आपण हळद ॲड करून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ आपण ॲड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही डाळ व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आता आपण कुकर गॅसवरती ठेवून घेऊयात. 2 ते 3 चमचे सुके खोबरे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यासोबत 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत आपण 2 हिरव्या मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहेत. सोबत आपण कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत छान असं. तुम्ही पाहू शकता मी वाटून घेतलेलं आहे सर्व मिश्रण. आपली डाळ शिजून तयार झालेली आहे. सोबत आपण ही डाळ व्यवस्थित अशी सर्व एकत्रित करून घेणार आहोत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल ॲड करून घेणार आहोत. तेलामध्ये 1 चमचा मोहरी मिक्स करून घ्यायची आहे. त्यासोबत 1 चमचा आपण जिरे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मोहरी आपली छान तडतडलेली आहे. आता आपण 1 चमचा जिरे ॲड करून घेतलेले आहेत. जिरेसुद्धा आपले छान तडतडलेले आहेत. आपण आता कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कढीपत्ता सुद्धा छान आपला तडतडलेला आहे. सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं तेलावरती परतून घेऊयात. आता आपण जे साठवणीतले लाल तिखट आहे ते या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत. ते आपण चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त तिखट, कमी तिखट कसं हवं असेल तसं तुम्ही या मिश्रणामध्ये लाल तिखटाचा वापर करू शकता. अशा पद्धतीने मी लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा तेलावरती छान आपण असं परतून घेणार आहोत. आता आपण या मिश्रणामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपण तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान तेलावरती परतून झाल्यानंतर आपण शिजवलेल्या डाळीचे मिश्रण आहे ते आपण आता या कढईमध्ये ओतून घेणार आहोत. एक चमचा धने पूड ॲड करायची आहे. 1 चमचा जिरे पूड ॲड करायचे आहे. आणि नंतर आपण शिजवलेल्या डाळीचे मिश्रण ॲड करून घ्यायचे आहे. सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता डाळीचे मिश्रण मी ॲड करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला
जेवढी आमटी हवी आहे तेवढं तुम्ही वरून कोमट पाण्याचा वापर करू शकता आणि 2 ते 3 मिनिट आपण या आमटीला उकळी येऊन द्यायची आहे. चवीनुसार मीठ मिक्स करू शकता आपण या आमटीमध्ये. अशा प्रकारे खायला तयार झालेली आहे आपली ही मिश्र डाळींची आमटी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.